नमस्कार, मी सदानंद आडेकर आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकणी अटनांवरती अगदी मनापासून स्वागत. आपल्याला माहीत असेल बघा, सध्या चालू आहे मे महिना आणि मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये गरमी खूप असते आणि या गरमीला थोडंसं गरमीतून मुक्त मिळण्यासाठी बरेच जण मे महिन्यामध्ये गावी जातात. तर मीसुद्धा आज गावी जातो आहे. आता साधारणतः 9:15 वाजले आहेत आणि मी साधारणतः 9:30 वाजेपर्यंत इथून निघेल, कारण माझी ठाण्यावरनं पावणे 11 मेंगळूर गाडी आहे आणि या मेंगळूर गाडीने मी आज गावाला जाणार आहे. तर आज आपण पाहूया ही म्हणजे ठाणे ते कणकवलीपर्यंतचा मेंगळूरचा प्रवास आणि बाकी ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा आपण बघू. तर तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहूया आजचा हा गावी जाताना व्हिडिओ. तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हा गावी जातो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप मोठी उत्सुकता असते आणि ती उत्सुकता म्हणजे जोपर्यंत आपण गावी पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या मनाला शांती भेटत नाही. तर आज आपण पाहूया आपल्या गावचा प्रवास. तर आता मी निघालो आहे आणि आता रिक्षाची वाट बघतो आहे. रिक्षा समोरून येते, रिक्षा आली की मग रिक्षात बसून मी डोंबिवली स्टेशनवर जाईन आणि तिथून मग लोकल पकडून मग मी ठाण्यामध्ये जाईन. आता मी रिक्षामध्ये बसलो आहे आणि आता इथून मग मी डोंबिवली स्टेशनला जाऊन उतरेन. बराच वेळ लोकलची वाट बघितली आणि आता थोड्याच वेळात लोकल येईल. बघा आता समोरून लोकल येते आणि या लोकल मध्ये बसून मी आता पुढचा प्रवास करेन, म्हणजे मी ठाण्यापर्यंत लोकलने जाईन आणि तिकडे मग उतरेन आणि त्यानंतर मग ठाण्यावरून माझी जी मेंगळूर एक्सप्रेस आहे त्यामध्ये बसून मी गावी जाईन. आता मी ठाण्याला पोचलो आहे आणि आता इथे मी उतरेन आणि इथून मग आपली जी ट्रेन होती गावी जायची ती इथे येईल आणि त्यानंतर मग आपला गावचा प्रवास सुरू होईल. 1-2-1-3 मेंगळूर एक्सप्रेस आणि S2 माझा माझी सीट आहे आणि आता बघा गाडी समोर येते. गावाला जायची जी उत्सुकता असते ती काही वेगळीच असते आणि गाडी बघितल्यानंतर मला आता गावी कधी एकदा पोचतो असं वाटतं. गाडी आता ठाण्यावरून निघाली आणि आता यानंतर स्टॉप असेल तो पनवेलला. गाडीमध्ये गर्दीसुद्धा खूप आहे. पनवेलला आपल्याला शूट करता येईल की माहीत नाही, बघू शूट करता येईल तर नक्की करू. आणि आता आपण गावी जायसाठी निघालो आहोत आणि गाडी सुटल्यावरती जी उत्सुकता होती ती पूर्ण झाली आणि आता कधी एकदा मी गावी पोचलो असं वाटतं.
साधारणतः 11:30 वाजले आहेत आणि गाडी आता पोचली आहे पनवेलला. तेसुद्धा बरेचसे प्रवासी आता चढतील आणि इथून आता आपला पुढचा प्रवास सुरू होईल. इथे बघा हे काही प्रवासी आहेत इथे चढत आहेत आणि काही प्रवासी इथे पाण्यावर जाण्यासाठी खाली उतरले आहेत आणि या साईडला सुद्धा बघा काही प्रवासी आहेत ते आता चढले आहेत आणि आता ही आपली जी ट्रेन आहे ती पनवेलला निघाली आणि आता मला वाटतं डायरेक्ट स्टॉप असेल तो रत्नागिरी. रत्नागिरीपर्यंत जर झोप नाही लागली तर मग आपल्याला रत्नागिरीमध्ये आपण भेटू, नाहीतर मग आपण डायरेक्ट नंतर मग सकाळी कणकवडीला भेटू. ट्रेन रत्नागिरीवरून सुट्टा सुट्टा मला जाग आली आणि आताच मी उठलो. साधारणतः 4 वाजलेत आणि आता गाडी रत्नागिरीवरून निघाली आहे आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये साधारणतः 6 वगैरे कणकवलीमध्ये पोहोचू. तर मग आपण आता भेटू डायरेक्ट कणकवलीमध्ये. आता दिवस उजाडला आहे पूर्णपणे आणि गाडी पोचली आता नांदगावमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये कणकवलीला आपण 10-15 कणकवलीमध्ये पोहोचू आणि नांदगाव स्टेशनवरचं हे सकाळचं सुंदरसं दृश्य आणि गाडी आता थांबेल पुढे कणकवलीमध्ये. आता 6:10 झालेत आणि आता कणकवलीमध्ये गाडी पोचलेली आहे. क्रॉसिंग असल्यामुळे गाडी आली 2 आता मग आपल्याला हे ब्रिज पार करून 1 जावं लागेल आणि तिकडे मग 1 बाहेर उतरून मग मेन जो आमचा नरडव्या रोड आहे तिथून मला मग ST किंवा मॅजिक भेटेल आणि मग आपण तिथून मग मी गावी जाईन. आत्ता मी ब्रिजवरती पोचले बघा आणि ब्रिजवरून आपण इथे बघू शकता एक मालगाडी आणि आपली इकडची लेफ्ट साईडची मंगळूर गाडी आणि प्रवासी जे उतरले आहेत ते ब्रिजवरून आता इकडे येत आहेत 1 हे बघा. बहुतेक जे प्रवासी आहेत ते उतरले आहेत आणि जे प्रवासी पुढे आले होते ते आता 1 उतरतील आणि तिथून मग आपापल्या गावी निघतील. आता बघा इथे तिकडून येणारी गर्दी आणि ह्या साईडने उतरणारे हे 1 उतरणारे हे सर्व प्रवासी. आत्ता मी स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि आपली ही गावाकडची सुंदर सकाळ आणि आता मी इथून ST किंवा मॅजिकने गावी जाईन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आपल्या चॅनलला म्हणजे सौंदर्य कोकणला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे खूप खूप आणि अगदी मनापासून धन्यवाद.